विरामत नाही म्हणजे आणि मुलांमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आज आमच्या गावदेवीची म्हणजे नांदिवली जी आमची गावदेवी आहे आणि तिची पालखी आहे, सो चला माझ्यासोबत पालखी नांदिवली गावच्या गावदेवी आमच्या गावदेवी मातेची एकविरा आईच्या पालखीच्या 2 दिवसानंतर आमची पालखी असते. खूप सबस्क्रायबर मला बोलले की एकविरे आईची पालखी काढ, कारण का जॉबमुळे मला शक्य झालं नाही एकविरे आईला बघा. आणि मी इथूनच एकविरी आईला नमस्कार करते आणि आमच्या गावदेवीच्या पालखीची सुरुवात करते. कधी जमलंच तर मी एकविरी आईला नक्की जाईन ब्लॉग काढायला. तुमची इच्छा मी लवकर, माझ्या सबस्क्रायबरांची इच्छा मी लवकरच पूर्ण करेन, काय का जॉब मिळवायला शक्य झालं नाही. आणि कमेंटमध्ये एकविरी माते की जय लिहायला विसरू नका आणि गावदेवी माते की जयसुद्धा लिहायला विसरू नका. सो बघा आणि चला आमच्या गावदेवी गावदेवीची पालखी एन्जॉय करूया. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा आमचं नांदिवलीचं गावदेवीचं मंदिर बघू शकता, इथंच पालखी आहे आणि बघा पालखीला सगळेजण तयार आहेत. पोलीस लोक आहेत, सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा आमच्या. आणि मी आता दर्शन घेण्यासाठी जात आहे, आज माझ्यासोबत कोणी नाही आणि मी चाल मोबाईल पकडण्यासाठी ब्लॉगमध्ये. बघा इथे आमच्या पालखी सजवलेली आहे, इथे मिरवणूक आहे पालखी. सो बघा आणि सगळ्यांनी एक मॅचिंग साड्या घातलेल्या आहेत. ब्लॉगमध्ये बघा आमचं गावदेवीचं मंदिर आणि दर्शन घ्या गावदेवीमध्ये. बघा मस्त अशी गावदेवी आहे आणि आजूबाजूला सगळे दर्शन घेते आमच्या गावदेवीला. आणि मध्ये कथा गावदेवी म्हणते की जे मंदिराच्या बाजूला बघा आणि बाजूला तलाव आहे, मस्त असं नांदिवली गावचं तलाव. माझी मैत्रीण आलेली पाहिजे सुंदर आहे का. हा हिच्या घरचा ब्लॉग आपण तर बघितलेलाच आहे. आज आपण आमच्या गावदेवी चालत आणि बघा सुजाता आणि मी आता मस्त एन्जॉय करणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू. सुजाता आणि सारखा पॅप्सी फ्रेंड, आम्ही खूप पॅप्सी खायचो आणि एन्जॉय खूप केला आहे आणि सदस्य आणि सरपंच होऊन गेलेली आहे, अजून सुद्धा काम करते. मला खूप अभिमान आहे का माझी मैत्रीण सदस्य आणि सरपंच होऊन गेलेली आहे आणि खूप छान असे पासणे गावातील आणि आमचं खूप आठवणी आहेत लहानपणीच्या. पॅप्सी आम्ही खूप खाल्लेले आहे आणि खूप एन्जॉय केलेला आहे. पहिले तर काय पॅप्सीज खूप मजा करायचे आणि शेतात मी येते तर आमच्या खूप अशा आठवणी आहेत. सो प्लग बघा आमच्या गावातील सर्व मंडळी नाचत आहेत ग्रामस्थ.
बघा मस्त असे पालखीमध्ये नाचत आहेत आणि मी सुद्धा नाचणार आहे. आमच्या नांदिवली गावची गावडेवीची पालखी एन्जॉय करता. बघा आमच्या काकू मस्त नाचत आहेत. बघा या काकू माझ्या फेवरेट काकू आहेत आणि मला खूप आवडतात आणि त्या बघा मस्त पालखी एन्जॉय करतात. मस्त मस्त मी पण आता एन्जॉय करणार आहे. बघा आणि मैत्रिणीसुद्धा नाचत आहेत. मैत्रिणी आहेत, मैत्रिणीची मुलगीसुद्धा नाचत आहे. बघा ही सारिका पालखीमध्ये नाचत आहे आणि मी सुद्धा आता नाचणार आहे. बघा पालखीमध्ये फुगड्या घालत आहे. तिथे बघू शकता फुगडी घालत आहे सुजाता आणि तिची बहिणी. आणि आता बघा मस्त अशा फुगड्या घालत आहेत. आता सोनाली आणि तिची बहिणी फुगडी घालत आहे. बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये मस्त अशा फुगड्या घालत आहेत पालखीमध्ये. बघा आणि बघा आता सुजाता आणि तिची बहिणी मस्त अशा पालखीमध्ये फुगड्या घालत आहेत. तुम्ही पण फुगड्या घालत असाल लेडीज लोक. तर बघा मी आणि सुजाता नाचत आहे बघू शकता पालखीमध्ये आणि खूप एन्जॉय केला आम्ही नाचता नाचता. बघा तुम्ही मी कशी नाचते कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी नाचते. आता सारिकासुद्धा माझ्यासोबत नाचत आहे. सारिका सोनाली आणि त्यांचं ग्रुप. सुजाताची आईसुद्धा नाचत आहेत आणि त्यांच्या मुलीसुद्धा नाचत आहेत. खूप एन्जॉय करत आहे त्यांची फॅमिली. बघू शकता तुम्ही मस्त मस्त अशी नाचत आहे सारिकाची मुलगी. बघा एन्जॉय करत आहेत आणि मी सुद्धा नाचत आहे. गावातील वहिनी आहे. बघा ती तिला मुलगा झाला आहे तर ती मुलाला घेऊन दर्शनासाठी आले. तिचे हजबंडसुद्धा आलेले आहे. आणि बघा इथे गावातल्या महिला फुगड्या घालत आहेत. पालखीजवळ आलेली आहे मंदिराजवळ. आणि मस्त अशा आमच्या गावातील महिला मंडळ आणि सर्व एन्जॉय केलं पालखीमध्ये. बघा खूप खूप असे झेंडे वगैरे आहेत आणि खूप पालखीमध्ये सर्व गावकरी
मज्जा करत आहे, पालखी एन्जॉय करत आहे आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केली गावातली पालखी. सो बघा आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आमच्या गावदेवी मातेच्या पालखीचा ब्लॉग आवडल्यास वगैरे मात्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्यावर जो कोणी नवीन असेल त्यांना प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गावदेवी माते की जय लिहायला विसरू नका. थँक्यू. Bye.